आमच्या पक्षाचे मुख्य नेते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने मी हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। पक्षामध्ये ठीक आहे नाराजी असू शकते, एकाच चार उमेदवार असतात त्यापैकी कोणाला एकालाही एकालाच उमेदवारी मिळणार आहे। मध्यंतरी चार दिवस मी या ठिकाणी नव्हतो, माझे मित्र वैभव संखे आणि माझे पत्रकार मित्र ज्यांचं मी त्या ठिकाणी नाव सांगू शकणार नाही, पण साहेबांच्या माध्यमातून यांच्या मार्फत मला त्यांचा संदेश मिळाला आणि मी साहेबांना भेटायला गेलो होतो, साहेबांनी मला भेटायला बोलवलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता यावी आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यासाठी आम्ही मला त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या आदेशाने मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। नाही, शिवसेनेमध्ये दबाव वगैरे काही नसतो, आदेश हा सर्वोच्च असतो आणि एकदा साहेबांचा आदेश झाल्यानंतर त्यामध्ये किंतू परंतु नसते। त्यांनी सांगितलं तुला माघार घ्यायची आहे, मी माघार घेतलेली आहे, त्यात काही शंका नाही, कुठलाही दबाव माझ्यावर नाही। शिवसेनेमध्ये उमेदवार कोण याला महत्त्व नसते, शिवसेनेमध्ये पक्षाचे चार अक्षर आणि धनुष्यबाण याला महत्त्व आहे आणि एकदा का आदेश झाला त्यानंतर जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचं असते। मी नाही तर आमचा उमेदवार, पक्षाने दिलेला उमेदवार, महायुतीचा उमेदवार त्याचा प्रचार करणार आणि दावे के साथ सांगतो यावेळेस बोईसर विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही।